मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 066 495। पाऊस सुरू झाला की साथीच्या रोगांच्या रुग्णात वाढ होते। चोपड्यात सध्या डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणावर दिसत आहे, तर लहान बालकांपासून युवक वयोवृद्धांपर्यंत ही साथ आहे। नगर परिषदेचे दवाखाने व उपजिल्हा रुग्णालयात रोजचे रुग्ण तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत। या डोळ्यांच्या रुग्णांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, तर डोळे येणे हा संसर्गजन्य आजार असल्याने तो सगळीकडे पसरत आहे। तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतले तर हा आजार लवकर बरा होतो। त्यासाठी डोळे आलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी केले आहे। सध्याच्या पावसाळ्याच्या काळामध्ये आमच्याकडे डोळ्यांचे होणारे आजार यांचे पेशंट जरा जास्त प्रमाणात येत आहेत। साधारणतः दिवसाला 30 ते 50 पर्यंत पेशंट येत आहेत आणि विशेष करून शाळकरी मुलांमध्ये हे प्रमाण आहे। तरी सर्व नागरिकांना आणि विशेष करून पालकांना माझं सांगणं असं आहे की जर रुग्ण आढळून आल्यास त्याला आयसोलेट करा, त्याची त्वरित इलाज करा, तसेच गर्दीचे ठिकाणं वगैरे टाळा। आणि हा आजार एक अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे त्यांनी पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे, तसेच या आजाराची ट्रीटमेंट व्यवस्थित होते। दादा, यासाठी जे स्टेटमेंट घरच्या घरी घेत आहे तर काही पालक ते यांना काय आपण आवाहन करणार? शक्यतो घरच्याघरी ट्रीटमेंट घेऊ नये। आपल्याकडे विशेषज्ञ आहे, डोळ्यांचे डॉक्टर आहे, किंवा कुठलेही जे डोळ्यांचे डॉक्टर आहे त्यांना दाखवा, त्याच्यावर व्यवस्थित इलाज उपलब्ध आहे। आणि इलाज चालू असताना किंवा तुम्हाला जर रुग्ण आढळून आला तर पालकांनी शाळेत पाठवू नये, आयसोलेट करून ठेवावे, तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि सकस आहार घेणं हे पण महत्त्वाचं आहे। दादा, हे जे डोळ्यांचे आजार आहेत याच्यात काही वयोमर्यादा आहे का? काय म्हणजे सर्व जे लहान मुलांपासून ते वयोवृद्धपर्यंत सगळ्यांना? सर्व वयोगटामध्ये आजाराचा प्रसार होतो, पण लहान मुलांना जास्त प्रसार होतो।